हरि ओम श्री राम अंबज्ञ। मी डॉक्टर प्रकाश सिंह रसाळा, दोडामार केंद्र। 4-5 वर्षापूर्वी माझा पायाचा ॲक्सिडेंट झाला होता, गुडघ्याचा ॲक्सिडेंट झाला, आणि त्यामुळे मी घरीच बसून होतो खूप। आणि त्यावेळी मी बापूंना म्हणायचा होतो, बापू मी कसं येणार तुमच्याकडे, तुम्ही तुमचं दर्शन कसं घेणार, मला मी कसं तुमचं दर्शन करणार, कारण मला चालता येत नव्हतं नीट, कसं तरी चालायला लागलो हळूहळू, प्रॅक्टिस झाली। आता म्हटलं बापूंचं दर्शन कधी होणार मुंबईला, अशा फायनान्शियल परिस्थिती पण नव्हती, प्रॅक्टिस बंद झाली माझी दवाखान्याची घरी बसून राहिल्यामुळं, असं अनेक अडचणी होत्या, सगळेच प्रश्न होते। पण म्हटलं बापूंचं दर्शन मला हवं आहे, पण मी बापूंची रोज प्रार्थना करायचो। आणि एक दिवशी अचानक फोन आला माझ्या मिसेसच्या मैत्रिणीचा की बापू महालक्ष्मीच्या देवळात येत आहेत आणि ही त्यांची पर्सनल विजिट आहे, तेव्हा लांबून दर्शन घ्यायचं आहे। तर अंबज्ञ म्हटलं बरं झालं, आम्ही पटकन, मी मिसेस आणि माझा मुलगा, आम्ही पटकन टू व्हीलर घेतली आणि तसं आम्ही महालक्ष्मीचं देऊळ गाठलं। आणि तिथे जाऊन तरी पण 100-100 लोकं जमले, अगदी जवळचे होते ते काही। आणि ते असं झाल्यानंतर मग त्याने त्यांना कार्यकर्त्यांना समजलं की लोकांची गर्दी वाढायला आहे, तर त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी एका बाजूला जाऊन उभा राहा, बापू दर्शन घेऊन सगळ्यांना दर्शन देऊन निघतील इथून, असं म्हटलं। तर सगळेजण आम्ही तिकडे गेलो तिकडे, मग आता म्हटलं बापू यायला किती वेळ माहिती आहे, कारण बापू नुकते सांगलीतून निघाले होते तेव्हा यायला। आणि मग मी विचार केला की आता खूप दिवस मला पायामुळं देवळीच्या दर्शनाला यायला मिळालं नव्हतं, म्हटलं जरा जाऊन देवीचं दर्शन तोपर्यंत घेऊन येऊया आपण आणि मग इकडे येऊन थांबूया, असं म्हणून मी जाऊन माझ्या डोक्यात आयुष्यात कधीच विचार नाही केला असा तो विचार केला त्या दिवशी मी, की जिथून सगळे लोक बाहेर पडतात देवीचं दर्शन घेऊन, अशा त्या उलट्या मार्गाने आत जाऊन देवी, कारण माझ्या पायामुळं मला जास्त उभं राहत नव्हतं लाईनमध्ये वगैरे, म्हणून मी म्हटलं काय जर रिक्वेस्ट करून बघूया, तर त्या पोलिसांनी आत सोडलं उलट्या बाजूनं, तर आतून जाऊन देवीचं दर्शन घ्यायचं आणि पटकन बाहेर जाऊन मग बापूचं दर्शन घेऊया बाहेर येऊन, असा विचार केला मी आणि बसलो जाऊन त्या पायऱ्यावर। तिथे कोण नाही बघून मी त्या तिथल्या पोलिसाला विचारलं, जरा मी पटकन जाऊन दर्शन घेऊन, माझ्या गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, त्यावेळी मला जा पटकन जा आणि जाऊन पटकन दर्शन लगेच घेऊन या परत, असं म्हटलं तर मी आत गेलो। आणि अक्षरशः मी आत गेलो आणि आत जाऊन होतं तेवढ्याच समोरच्या दरवाजात बापू आत आले, म्हणजे बापू आणि मायामध्ये फक्त 2 फुटाचं अंतर, एवढ्या जवळनं मला बापूने हात दाखवून असं छान दर्शन दिलं समोर उभार माझ्या। आणि मग बापूंच्या बरोबरच आईचं महालक्ष्मीचं दर्शन घेतलं, बापूंच्याबरोबर आईला प्रदक्षिणा घातल्या आतून देवळात, आतून त्यांच्यावरून परत बाहेरनं पण देवळाच्या फुगे प्रदक्षिणा सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर, एवढं मस्त दर्शन दिलं बापून त्या दिवशी। तसंच त्या दिवशी मग काय आलं, गडबडीत आम्ही गेल्यामुळं मला हे लागलं होतं की माझ्या आईवडिलांना मला नेत आलं नाही, कारण त्या दिवशी विचार केला की आईवडिलांना नेत बसलं तर परत बापू निघून जातील, म्हणून त्या दिवशी आईवडिलांना नेलं होतं दर्शनाला। आता म्हटलं नंतर लक्षात कळालं मला त्या दिवशी कळालं की बापू दर्शनाशी नरसिंह सर वाडीला दर्शनाला जाणार आहेत, असं बऱ्याच लोकांना कळल्यानंतर खूप लोक गेले तिकडे बापूंचं दर्शन घ्यायला। मग मी विचार केला आई वडिलांना झालं नाही आज दर्शन, तर आपण त्यांना घेऊन तिकडे घेऊन जाऊया दर्शनाला, म्हणून आई वडिलांना घेऊन कार घेऊन आम्ही सगळेच गेलो नरसिंहवाडीला। आणि तिथे गेलो आणि मग तिथे पण खूप गर्दी झाल्यामुळं सगळ्यांना त्यांनी कार्यकर्त्यांनी बापूंच्या आपल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी ते जिथून बाहेर उतरतात दर्शनाला यायला खाली पाहिल्यात तिथं लेफ्ट साईडला जे बॅरिकेड लावले आणि त्याला सगळ्या बापू भक्तांना सांगितलं त्या बॅरिकेडच्या पलीकडे उभे सगळे बसा, बापू आले की दर्शन देतील आणि तुम्ही गर्दी करू नका, असं म्हटलं सगळेजण आम्ही तिकडे गेलो। मग माझं रोजचं मातुराचं उपनिषदाचं वाचन असतं एक अध्याय, ते मी काय विचार केला की एवढा अध्याय वाचूया आपण देवापुढे बसून आणि जाऊन तिथे बसूया सगळ्यांमध्ये, असं मी माझं वाचन झालं पुस्तक। आणि वाचन झाल्याचं मला एक फोन आला, म्हणून मी काय केलं त्या गर्दीत आवाज होतो आहे म्हणून मी विरुद्ध बाजूला देवळाच्या दुसऱ्यानंतर चालत गेलो, जिकडे कोणच नाही नव्हता, सगळे कोणीच नव्हतं, त्या नदी घाटाकडेकडेनं पुढे खूप लांबपर्यंत चालत गेलो बराच वेळ बोलत फोनवर बोलत असं झालं। आणि मी तेवढ्यात तिकडनं बापूची व्हॅनिटी आली, मग आता मला माहीत नव्हतं बापू तिकडे, मला वाटलं की नेहमीच्या त्या पायऱ्यांवरनं बापू उतरून देवाचं दर्शन घेतील, म्हणून मी तिकडे विरुद्ध आला, बरोबर मायासमोर येऊन व्हॅनिटी बापूंची कार ती व्हॅन येऊन उभी राहिली, त्यातून बापू उतरले, मायासमोर येऊन 10-15 फुटावर येऊन थांबले, तिथून बापूने पायातल्या वाहना काढल्या, हात डोळ्यावरचा गॉगल काढला आणि माझ्यासमोर आले। आणि माझ्या तर मी मला जवळनं परत दुसऱ्याशी एकट्यालाच मला दर्शन हात दाखवून दिलं समोरवरून। आणि अशा प्रकारे 2 दिवस मला सलग बापूने माझ्या एकट्यासाठी बापू येऊन माझ्यासमोर उभं राहिला, माझ्या विनंती दिली, असा माझा सगळ्यात मोठा माझ्या अंगावर अक्षरशः काटे राहिला, तेव्हाही राहिले होते आणि आजही राहत आहेत, असं मला एकट्याला बापूने समोर येऊन दर्शन दिलं। हरिओम श्रीराम अंबज्ञ।